शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। किले मल्हारगड, किले मल्हारगडला जाताना आपल्याला लागतो दिवेघाट। दिवेघाटातून वर येताच आपल्याला दर्शन घडते श्री विठ्ठल मूर्तीचे। पुण्यापासून अगदी 30 किलोमीटर अंतरावर किल्ले मल्हारगड स्थित आहे। किल्ल्याच्या पायथ्याशी वृक्ष संवर्धन समिती किल्ले मल्हारगड यांच्याकडून 2-व्हीलरसाठी 20 रुपये आणि 4-व्हीलरसाठी 40 रुपये एवढी फी आकारण्यात येते। या दिसणाऱ्या कच्च्या रोडनं आपण किल्ल्याच्या पायथ्यापाशी डायरेक्ट पोहोचू शकतो। जय शिवराय, स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये। आज एका नवीन ठिकाणी आपण आलो आहोत। टायटलवरून आपल्याला कळालंच असेल की किल्ले मल्हारगडची आज आपण ट्रेक करणार आहोत। भुलेश्वर डोंगर आहे असलेला हा मल्हारगड किल्ले सोनेरी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे, कारण इथे एक सोनेरी नावाचं पायथ्याशी गाव आहे। तसेच तरुणगड म्हणून सुद्धा या किल्ल्याला ओळखलं जातं। आता तरुणगड का? कारण स्वराज्यात सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला, म्हणून वयाने तरुण असणारा हा सर्व गडकोटांमधील तरुणगड। चला तर आज या संपूर्ण किल्ल्याची सैर आपण करूया। गिरिदुर्ग प्रकारातला आणि 1100 मीटर किंवा 3100 फूट एवढी उंची जरी असणारा हा किल्ला असेल, तरी पण साधारण 20 मिनिटात आपण किल्ल्यावर ट्रेक करून माथ्यापर्यंत पोहोचू शकतो। श्रावण सुरू असल्याने बऱ्याच फॅमिलीज दर्शनासाठी या किल्ल्यावर आल्या होत्या। शिवाजी महाराज की जय। बालमावळ्यांसोबत हा ट्रेक कधी कंप्लीट झाला हे कळालंच नाही। वर आल्यावर पूर्वेकडील दरवाज्यात एक चोर दरवाजा दिसतो, जो एका बुरुजामध्ये स्थित आहे। पुणे ते सासवड या प्रांताच्या टेहळणीसाठी या गडाचा उपयोग होत असे। पुढे येताच आपल्याला एक विहीर व 2 मंदिरे दिसतात। किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची कुठलीही सोय नाही, त्यामुळे आपण येताना आपले पाणी स्वतः कॅरी करावे। विहिरींबरोबरच किल्ल्यावर एक भली मोठी चौकोनी आकाराची बारव आहे। साधारण 1757-60 काळात पेशवाईचे सरदार भिवराव पानसे यांनी या गडाची निर्मिती केली। या गडाविषयी एक प्रसिद्ध आख्यायिका अशी आहे की या गडाची पायाभरणी करताना जमिनीतून रक्त बाहेर आले, तेव्हा किल्ला बांधून झाल्यावर खंडोबाचे मंदिर बांधू असे साकड घालण्यात आले आणि जमिनीतून रक्त येणं थांबले। पुढं किल्ला व मंदिर दोन्ही पूर्ण झाले आणि म्हणूनच कदाचित या किल्ल्याला मल्हारगड असे नाव दिले असावे। एकमेव असा किल्ला आहे जिथे महादेवाचं मंदिर आणि खंडोबा मंदिर हे एकत्र बांधण्यात आलेले आहे, तर हे या गडाचं वैशिष्ट्य आहे। मंदिरातून पुढे गेले की पुढे एक उत्तर दरवाजा दिसतो।
उत्तरेकडील या दरवाजाला महादरवाजा म्हणून संबोधण्यात येते। इसवी सन 1771-72 मध्ये थोरले माधवराव पेशवे या किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात आढळतात। या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे सोनोरी गावातून जर आपण आलात तर हा दिसणारा भव्य असा बुरुज व तेथील भक्कम अशी तटबंदी। त्रिकोणी आकाराच्या किल्ल्यावर चौकोनी वाडे, सदर आणि बाले किल्ला असे साधारणतः या संपूर्ण गडाचे रूप आहे। मलार गडाच्या पायथ्याशी असलेली सोनोरी व काळेवाडी ही प्रमुख दोन गावे आहेत आणि याच सोनोरीच्या गावात सरदार भिवराव पानसे यांचा भव्य असा वाडा आहे, तो नक्की बघाच। किल्ल्यावर डौलात फडकणारे भगवे ध्वज व या किल्ल्याचे अलीकडील काळातील महाद्वार खूपच लक्ष वेधून घेतात। मल्हारगडावरून सासवड, कडेपठार व जेजुरीचा डोंगर असा आजूबाजूचा संपूर्ण मुलुख दिसतो। या किल्ल्यावरील बारव, मंदिरे, बालेकिल्ला, बुरुज, सर्व द्वार आणि सर्व विहिरी बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आहेत। मित्रांनो, पाऊस थांबण्याचं काही नाव घेत नाही आहे आणि पूर्ण आपला हा किल्ले मल्हारगड फिरून झाला आहे। तर आता आम्ही निघत आहोत रिटर्न आणि हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपण नवीन जर असल्यास तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल जी आयकनची घंटा आहे ती नक्की दाबा। भेटूया पुन्हा एका नवीन ठिकाणी एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय शिवराय।